नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुण्याचा प्रसिद्ध असा तंदूर चहा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चहा बनवण्यासाठी आपल्याला मातीच्या भांड्याची गरज आहे। कुंभाराकडे आपल्याला ते सहज भेटून जातात। मी या साईजचं भांडं घेतलंय। हे भांडं आपण नारळाच्या शेंडीने स्वच्छ घासून घेतलंय आणि एक 15-20 मिनटं पाण्यात बुडवून ठेवलेलं। नंतर आपण ते सुकवून चहासाठी वापरणार आहोत। हे भांडं चहा करताना एक 15-20 मिनिट अगोदर गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। भांडं एका साईडला गरम व्हायला ठेवलं आहे, ते गरम होईपर्यंत आपण एका साईडला चहा बनवून घेऊया। चहा बनवण्यासाठी इथे मी पाणी आणि दूध सम प्रमाणात वापरलं आहे। एक पहिला मी इथे पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला जसं गोड हवं असेल त्या प्रमाणात। 2 चमचे चहा पावडर घालून घेतली आहे। वेलची आणि जायफळची मी पावडर करून घेतली आहे, तीही घालून घेऊयात। आणि आलं घालायचं आहे, आलं आपल्याला खिसून घालायचं आहे। खिसल्यामुळे आल्याचा जादा स्वाद उतरतो चहामध्ये। आणि चहा आपल्याला 5 मिनिट चांगला उकळून घ्यायचा आहे। हे मातीचं भांडंही आपल्याला सर्व बाजूनी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। पूर्ण 20 मिनिटांसाठी तरी आपल्याला हे भांडं चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आपला चहा उकळला आहे, आपण थोडंसं गॅस मोठा करून भांडं अजून भाजून घेऊयात सर्व बाजूनी। चहाला उकळी फुटल्यानंतरही चहा आपल्याला 5 मिनिट चांगला तसाच उकळून घ्यायचा आहे दूध न टाकता, त्यामुळे आलं वेलची आणि जायफळचा छान स्वाद उतरेल चहामध्ये। आपला चहा चांगला उकळला आहे, आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया। दूध घातल्यानंतरही आपल्याला चहा 5-7 मिनिट चांगला उकळून घ्यायचा आहे। चहा जेवढा चांगला उकळला जाईल स्वादही चहाला तेवढाच छान येतो, त्यामुळे आपण चहा चांगला उकळून घेऊयात। 5-5 मिनिट मंद आचेवर चहा उकळून घ्यायचा आहे आणि नंतर गाळून दुसऱ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यामुळं काय होतं, मातीच्या भांड्यामध्ये चहा ओतायला आपल्याला सोपं जातं। गाळून घेऊया आपण चहा। भांडं आणि चहा दोन्हीही गरम असतानाच आपल्याला एकत्र करायचं आहे। आपला चहाही तयार आहे आणि भांडंही आपलं चांगलं गरम झालं आहे। आता आपण हा चहा मातीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। छान स्मोकी फ्लेवर असा येतो चहाला आपला। मातीच्या भांड्यामध्ये चहा ओतण्या अगोदर आपल्याला ते एका खोलगट भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चहा ओतायचा आहे। आपला असा मस्त स्मोकी फ्लेवरचा तंदूर चहा तयार आहे। आता हा चहा गरम असतानाच पिण्यासाठी आपण दुसऱ्या प्याल्यामध्ये काढून घेऊया। तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यामध्ये केशरच्या 2-3 काड्या टाकल्या तरीही चालतील। केशरच्या काड्यांचाही मस्त असा फ्लेवर येतो चहाला, कलरही छान येतो। चहा आपण दुसऱ्या प्याल्यामध्ये काढून घेऊयात। घरच्या घरी बनवता येणारा आणि अप्रतिम असा स्वाद असणारा आपला तंदूर चहा पिण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।